नमस्कार, मी सौ धनश्री सचिन पवार। तुमचं धनश्रीज रेसिपी मराठीमध्ये स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे पनीर पराठा। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही तितकी चांगली लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि कशी होते तेही मला कमेंट्समध्ये सांगा। पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पनीर आहे ते किसून घेतलं आहे पनीर। त्यानंतर यामध्ये मी मसाले टाकते। मसाले मी ह्या चमच्याच्या मापाने घेतले आहेत। इथे एक मोठा चमचा मी तिखट घेतला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घेतले, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा मिरी पावडर, त्यानंतर अर्धा चमचा ओवा, पाव चमचा मी सोफ पावडर घेतले, त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घेतले, मीठ चवीनुसार चाट मसाला पाव चमचा आणि आमचूर पावडर पाव चमचा घेतले। हे सगळे मसाले पनीरमध्ये मिक्स करायचे आहेत। तुम्ही कोणतेही मसाले वापरून पनीर पराठा बनवू शकता। मेन इन्ग्रेडियंट्स तिखट, मीठ, हळद हेच आहे। व्यवस्थित हे मसाले सगळे पनीरमध्ये मिक्स करायचे आहेत। जास्त त्याचा गोळा करायचा नाही आहे किंवा जास्त ते मळायची गरज नाही आहे। इथे मी चपातीचं पीठ मळून 15 मिनटं ते मुरण्यासाठी बाजूला ठेवलं होतं। त्यानंतर आता मी त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून ते हलक्या हाताने 2 ते 3 मिनटे परत मळणार आहे। चपातीचं पीठ हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही मळायचं आहे। अशा प्रकारे मळून घेऊन त्याचा एक मोठा गोळा बॉल साईजच्या आकाराचा काढून घ्यायचा। आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणेच लाटायची आहे चपाती, पण फक्त थोडी छोट्या आकाराची लाटायची आहे। मध्यभागी जास्त दाब न देता फक्त त्याच्या कडा मोठ्या करून घ्यायच्या आहेत। हलक्या हाताने चपाती लाटायची। अशा प्रकारे स्मॉल साईजची चपाती लाटून घेतल्यानंतर त्यावरती पनीरचं जे मसाला मिक्स केलेलं सारण आहे ते भरायचं आहे। 1 ते 2 चमचे सारण घ्यायचं आहे। ते चपातीच्या मध्यभागी ठेवून त्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत। हलक्या हाताने बंद करून अशा प्रकारे त्यावरती दाब द्यायचा आहे हलक्या हातानेच। आणि परत हे सारण भरलेला जी चपातीचा गोळा आहे तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। परत मध्यभागी जास्त दाब न देता त्याच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने। मध्यभागी जास्त दाब जर दिला तर जे पनीरचं सारण आहे ते फुटून बाहेर येऊ शकतं, त्यामुळे हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे। त्यानंतर तापलेल्या तव्यावरती मीडियम फ्लेम ते हाय फ्लेम ठेवून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईजने आलटून पालटून खरपूस भाजून घ्यायचा। त्याच्या कडांवरती दाब द्यायचा आहे भाजताना, त्यामुळे पराठा हा फुगेल। अशा प्रकारे व्यवस्थित दाब देऊन पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत आला की त्यावरती तूप किंवा तेल लावून तो परत 1-2 मिनटासाठी भाजायचा आहे। शक्यतो तूप लावलं तर पराठ्याची चव ही अजून खूप छान होते। तुम्ही हा पराठा नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा।
धन्यवाद.